बेडकियाळ येथील रक्तदान शिबिरात एकशे पाच रक्तदात्यांनी केले रक्तदान संजय पाटील युवा मंचाचा उपक्रम तारीख सतरा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने संजय पाटील युवा मंच बेडकिया यांच्या वतीने शनिवार तारीख सोळा रोजी मराठा मंडळ भवनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत ओंकार वड्डर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले तर दिवंगत गोपाळदादा पाटील यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन सुरेश खोत सुदर्शन खोत दत्तकुमार पाटील अध्यक्ष विद्या देसाई संजय देसाई यांच्या हस्ते करण्यात आले तर श्रीफळ शंकर पाटील यांनी वाढून चालना दिली आधार रक्त भंडार इचलकरंजी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास डॉक्टर कुणाल शर्मा डॉक्टर संजय टकले सहायक अभिनया पाटील मनीषा साणुके तनुजा वस्कल्ले राजश्री मोरे सचिन सकटे यांचे सहकार्य लाभले याप्रसंगी बेडक्या शमनेवाडी व परिसरातील युवकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान केले दिवसभर पावसाचे रिपरूप असताना सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान केले या, वा रक्त के रक्त रक्त के या शिबिरास माजी आमदार काकासाहेब पाटील त्यांची उपस्थिती लाभली होती ते म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून दिवंगत गोपाळदादा पाटील यांनी या भागात रक्तदान शिबिर आयोजन करून अनेकांचे प्राण वाचविले होते त्यांची आठवण म्हणून ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील यांनी देखील त्यांचे कार्य जपासात आहेत रक्तदान हे जीवनदान आहे तर हा एक स्तुत उपक्रम आहे यावेळी उपाध्यक्षा जयश्री जाधव सदस्या मेघा मोहिते महादेवी यादव सविता पाटील सुवर्णा पाटील पौर्णिमा चिंचणे किशोर इनामदार प्रमोद पाटील जीवन यादव अब्दुल पटेल मोहम्मद मुल्ला शिवानंद बिजले जनगौडा पाटील, विष्णू पाटील दिलीप पवार राकेश शहा संतोष देसाई सुनील थोरवत सागर पाटील नानासाहेब पाटील श्यामराव बत्ते प्रकाश पाटील यांच्यासह युवामानाचे सदस्य उपस्थित होते